महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी, प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या हृदयस्थानावर विराजमान झालेले राजे छत्रपती शिवराय, आजच्या कार्यक्रमाचे या प्रचार सभेचे अध्यक्ष आदरणीय संपतराव नायकवडी, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लांबे साहेब, सरदार महर्षी गायकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या मातांनो, अकोले नगरपंचायतची नगरपंचायत झाल्यानंतरची ही दुसरी निवडणूक. पहिल्या निवडणुकीमध्ये आपण समोरच्या पार्टीकडे सत्ता दिली, फक्त पक्षबदल झाला, माणसं तीच आहेत आणि या माणसाने गेल्या 5-6 वर्षांमध्ये या तालुक्यामध्ये आमदारकी सगळी सत्ता असताना, नगरपंचायतची सत्ता असताना या तालुक्यात काय काय विकास कामे केली त्याऐवजी या व्यासपीठावरून परवा दिवशी जे जे काही मुक्ताफळ उधळली निश्चितपणाने याचा समाचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज त्या दिवशी बोलताना या राज्यामध्ये या तालुक्यामध्ये फार महत्वाची पदं भूषवलेले, काही डिरेक्टर भरवलेले राजे सुद्धा या ठिकाणी मिरवून गेले आणि अत्यंत खेदाची गोष्ट आहे की अजितदादांवर बोलणं, सुप्रियाताईंवर बोलणं, आता आमदार साहेबांवर बोलणं समजून घेतो आणि आमदार साहेब ते समजून घेतील, कारण 16 वर्ष जिल्हा प्रमुख सारख्या पदावर माणूस राहिला, शिवसेना भाजप युतीच्या काळात जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून राहिला, या राज्याचा मुख्यमंत्री आमचाच होता आणि अशा अवस्थेमध्ये 5 वर्षात या माणसाला स्वतःचा विकास करता आला नाही आणि तालुक्यात एक कामही करता आलं नाही, त्याच्यामुळे त्या उद्विग्नतेतून आपल्या नंतर आलेले डॉक्टर लांबे आले, पण ते त्यांच्या कर्तृत्वावर आमदार झाले, पण मला काही करता आलं नाही, या उद्वेगातून कदाचित त्यांची अवस्था होऊ शकते. पण माझी या समस्त नेते मंडळींना विनंती आहे, बांधवांनो, तुम्हाला माननीय शिवसेना प्रमुखांच्या कृपेने पदे मिळाली, तालुक्यातल्या 17 पक्ष बदल करून तुम्हाला अनेक पदे मिळाली, पण आपण समोरच्या नेते मंडळींबद्दल आणि माझी त्याही पलीकडे विनंती आहे, आमदार साहेबांबद्दल बोलताना थोडं संयमानं बोलावं. माझा नगरपंचायत निवडणुकीच्या या सभेत बोलण्याचा अजिबात विचार नव्हता, पण ते भाषण ऐकल्यानंतर जर कोणी आमदार डॉक्टर किरण लांबेंच्या बद्दल एकेरीवर अपशब्दात जर बोलला तर मी ते वैयक्तिक सुद्धा अंगावर घेऊ शकतो. मग तुमचं मुंबईत झालेलं भाषांचं 5-5 हजाराचं बिल आणि तुमच्या नेत्यानं संशयपूर्ण तुमच्यावर उगारलेला हात याचा ऑडिओ आणि व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे. आम्ही वैयक्तिक जातीवर जात नाही, पण माझी विनंती आहे, कृपया मला जातीवर जायला लावू नका, मला कमवायचं काहीच नाही, माझ्याकडे जमवायलाही काहीच नाही, एवढे दिवस तुम्ही हिसक हिसक हिसकले माझं काहीच झालं नाही, भविष्यात सुद्धा काही होणार नाही. राहिला प्रश्न, ते म्हणले पाण्याच्या प्रश्नात तुम्ही तांब्यावर पाणी अडवू शकले नाही. बांधवांनो, हा खरा नगरपंचायतचा विषय आहे, यांनी गेल्या 40 वर्षात काय केलं हा लेखाजोखा जनतेपुढे मांडायला पाहिजे होता, पण यांच्याकडे विकासही नव्हता, 3.5 किलोमीटरच्या पुढे रस्ताही करता आला नाही आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट मला कीव येते, 25-30 वर्ष आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलो, जे नेते मला म्हणले आमदारांनी तुम्हाला चटका दिला, मला चटका दिला का नाही दिला मला माहित नाही, पण काल जी भारतीय जनता पार्टी होती हे सगळ्या उमेदवारांची जर लिस्ट पाहिली तर एक धनंजय संत सोडता ही भाजपच मूळची मला अकोल्यात दिसून नाही राहिली नगरपंचायतमध्ये. अरे पक्ष तुमचा, त्या पक्षाकरता रक्त हटवलं तुम्ही, तुम्हाला उमेदवारीच नाही, तुम्हाला उमेदवारीच नाही, ही भारतीय जनता पार्टी या तालुक्यात यांच्या मागे फटफटत गेली. तुम्ही तुमची चिंता करा, आमची चिंता करू नका, आमची चिंता करायला आम्ही सक्षम आहे. माजी आमदार म्हणले एक तांब्यावर पाणी आमदाराला अडवता आलं नाही, बरोबर, आमदारांना जमीन विकायचा अनुभव नाही, धरणं अकोल्यात, पाणी संगमनेरला राहत्याला आणि पुनर्वसन सुद्धा आमच्याच अकोल्यात, सकाळी पुनर्वसन कॉलनीत जाऊन आलो, रस्त्याने चालताना ते खडीत गुंतून पडायचे लक्षण, आणि आदर्श पुनर्वसन माझं तर म्हणजे ते आदर्श पुनर्वसनाचा एक व्हिडिओ काढून त्यांना एक आदर्श पुरस्कार दिला तरी सुद्धा फार बरं होईल. माझी या अकोले शहरातल्या जनतेला विनंती आहे की कृपया कुठल्या भावनेच्या आहारी न जाता, आणि एक कीर्तनकारांची व्हिडिओ मी 4 दिवसापूर्वी पाहिली तर त्यांनी सांगितलं एखादा दारू पिणारा असेल तरी तो चालेल, तो
फार नुकसान करीत नाही, तो त्याच्या कुटुंबाचं नुकसान करील, याच्यापेक्षा तो वेगळं काही करणार नाही। फार तर जाता जाता चार दोन जणांना शिवेली, पण लई नुकसान होणार नाही। जुगार खेळणारा सुद्धा त्याच्या प्रपंचाचं नुकसान करील, बाकी कुणाचं नुकसान होणार नाही। पण जो पैसे घेऊन मत देतो, विचार न करता मत देतो, त्याच्यासारखा नालायक दुसरा नाही, असं ते कीर्तनकार म्हणत होते। म्हणून माझी जनतेला नम्र विनंती आहे, मतदान हे अत्यंत पवित्र काम आहे, आणि त्या पवित्र कामाची पवित्रता राखून आपले जे शिवसेना राष्ट्रवादी युतीचे जे 13 उमेदवार आहेत, आणि तुम्हाला खात्रीने सांगतो माननीय आमदार साहेब, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आमदार एकटेच पळतात, आमदार एकटेच पळतात। आता काल दुसरा एक विषय निघाला, का नगर पंचायतला जो निधी आला ते काम पीडब्ल्यूडीकडे दिले, यांनी माननीय नगराध्यक्षांना विचारायला सांगितलं, शिवनला जाऊन विचारा खरे किती काम मंजूर होऊन आली। प्रॉब्लेम असा झाला, आमदार साहेबांनी ते काम पीडब्ल्यूडीकडे दिल्यामुळं आम्हाला त्यातल्या टक्केवारीत पासून मुकावं लागलं, कारण नगर पंचायतची सत्ता यांच्या ताब्यात होती, तिकडे निधी गेला असता यांच्या टक्केवारीवर दुकान चाललं असतं। ते दुकान बंद केल्यामुळे तुम्हाला राग आला, त्यांचा राग सुद्धा स्वाभाविक आहे, कारण आता निवडणुकीत हरल्यामुळे सगळे धंदे बंद झाले, आणि अशा परिस्थितीत त्यांनी या प्रकारच्या वर्गांना करणं आता थांबवावं। त्याच्यामुळं माझी शहरातल्या समस्त नागरिकांना विनंती आहे, आमदार साहेबांना या नगर पंचायतच्या रूपाने एकदा संधी द्या। विधानसभेला तुम्ही संधी दिली 210 कोटीची विकास कामं मंजूर करण्यात, कोरोना कालावधी असताना सुद्धा ते यशस्वी झाले। भविष्यात तुम्हाला खात्रीने सांगतो उर्वरित 3 वर्षाच्या काळामध्ये आपल्या तालुक्यात येणारा विकास निधी अतिशयोक्ती सांगत नाही, पण अजून 800 कोटीच्या पुढे जाईल। फक्त तुमची साथ, तुमचा विश्वास आणि तुमचं प्रेम राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीवर ठेवा, तुम्हाला निश्चितपणाने या शहराचा विकास आमदार साहेब करून दाखवतील, याची खात्री देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद संजयजी वाकचौरे। यानंतर स्वातीताई शंकर यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं। सन्माननीय स्वातीताई शंकर। देशाचे नेते, शेतकऱ्यांचे गवारी, जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर अकोले नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021च्या आजच्या या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित तालुक्याचे आमदार सन्माननीय डॉक्टर किरणजी धामपे साहेब, त्याचबरोबर सहकार महर्षी आदरणीय गायकर साहेब, त्याचबरोबर सेनेचे तालुका प्रमुख आदरणीय धुमा साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष तिकांडे साहेब, आदरणीय खरंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माफ करा सर, तुमचं नाव राहिलं माझ्याकडून, आणि ज्यांच्या खांद्यावर प्रामुख्याने